मंचावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथिगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर मला अत्यंत आनंद आहे की राजेंद्र सिंहजी यांच्या नेतृत्वाखाली ही जल परिक्रमा संपूर्ण कोकणामध्ये एक जल जागरण करण्याचं कार्य करते आहे आणि विशेषतः यामध्ये संजय यादवराव असतील किंवा इतर आमचे सगळे मित्र या ठिकाणी असतील, प्रवीणजी दरेकर, प्रमोदजी जठार, राजनजी तेली, ज्या प्रकारचा पुढाकार त्यांनी सर्वांनी याच्यामध्ये घेतलाय, मी निश्चितपणे असं म्हणू शकतो की कोकणाच्या जलनियोजनामध्ये एक नवा अध्याय या परिक्रमेमुळे सुरू झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये नियोजनाची दिशा काय असली पाहिजे या संदर्भात ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी जबाबदारी स्वीकारली आणि जलनियोजनामध्ये गेल्या काळामध्ये ज्या प्रकारचं कार्य झालं होतं ते कार्य यापुढे चालणार नाही या भूमिकेतून जलयुक्त शिवार सारखी योजना आपण स्वीकारली, पण मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ही कल्पना माझ्या डोक्यात फार पूर्वी आली, जेव्हा एकदा जुन्या आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये एक परिसंवाद सर्व आमदारांसमोर महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त अशा सभेसमोर ठेवण्यात आला आणि वक्ते म्हणून राजेंद्र सिंहजी आणि सुरेशजी खानापूरकर हे दोघं जण त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी राजेंद्र सिंहजींनी महाराष्ट्रातल्या सिंचन समस्येचं अचूक निदान करत असताना एक वाक्य त्यावेळी सांगितलं की असं म्हणाले की महाराष्ट्र में क्षमता बहुत बड़ी है किंतु आपके नियोजन की दिशा गलत है और महाराष्ट्र का सिंचाई विभाग ये किसानों के लिए कम और कॉन्ट्रैक्टरों के लिए ज्यादा कार्य करता है. आणि ते वाक्य माझ्या डोक्यामध्ये बसलं आणि त्या दिवशीपासून त्याचा अभ्यास सुरू केला आणि ज्यावेळी महाराष्ट्राची एकूण भौगोलिक रचना बघितली, इथला अतिपावसाचा कोकणाचा भाग असेल, ऍश्युअर रेनफॉलचा पूर्व विदर्भाचा भाग असेल किंवा अगदी सह्याद्रीच्या पर्जन्य छायेतला जो खालचा भाग आहे, मग सांगलीतला असेल, साताऱ्यातला असेल, सोलापूरचा असेल, असा जो सगळा भाग आहे, या सगळ्या भागाची रचना बघितल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणे लक्षात आली की महाराष्ट्राच्या जलसमस्येवर समाधान जर शोधायचं असेल तर ते केवळ मोठ्या बंधाऱ्यातनं, बांधातनं किंवा डॅम्समधनं आपल्याला मिळणार नाही. महाराष्ट्राची एकूण जर आपण जिओलॉजी, टोपोग्राफी, हायड्रॉलॉजी याचा अभ्यास केला तर चितळे साहेबांनी जल आणि सिंचन आयोगामध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद केलं की महाराष्ट्रातले अस्तित्वात असलेले किंवा भविष्यात शक्य असलेले सर्व धरण जरी आम्ही पूर्ण केले तरी देखील 52% महाराष्ट्राच्या भूमीला आम्ही शाश्वत सिंचन देऊ शकत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जर शेतीचा विकास करायचा असेल, शाश्वत सिंचन द्यायचं असेल आणि पर्यावरणाचंही संवर्धन करायचं असेल तर त्याच्यावरचा उपाय हा जलसंवर्धनातनं आमचे जुने जलसाठे पुनरुज्जीवित करून, आमच्या नदी नाल्यांचं पुनरुज्जीवन करून, या ठिकाणी जे आमचे वॉटरशेड्स आहेत त्या वॉटरशेड्सचं डेव्हलपमेंट करून त्या माध्यमातून विकेंद्रित जलसाठे तयार करायचे आणि त्याच माध्यमातून शाश्वत अशा प्रकारचं जलसिंचन द्यायचं, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आम्ही स्वीकारली. आणि मग माननीय राजेंद्र सिंहजी असतील किंवा सुरेश खानापूरकरजी असतील किंवा पोपटराव पवारांनी जो हिवरे बाजारचा पॅटर्न तयार केला
कि मग अण्णा हजारेंनी रायगड सिद्धीमध्ये जो एक पॅटर्न तयार केला या सगळ्या पॅटर्नचा अभ्यास करून आपण ही जलयुक्त शिवार योजना तयार केली। या प्रत्येकाशी आपण त्या ठिकाणी कन्सल्ट केलं आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुढच्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त आणि जलयुक्त करण्याकरता आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतला। मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो, पहिल्या वर्षी आपण 6,000 गावांमध्ये काम सुरू केलं। 6,000 गावांमध्ये 1,25,000 पेक्षा जास्त छोटे मोठे काम आपण त्या ठिकाणी केली आणि त्याचा परिणाम असा झाला की 24 टीएमसी पाणी आपण त्या ठिकाणी थांबवू शकलो। जी गोष्ट राजेंद्र सिंगजीने सांगितली होती कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन योजनेच्या ऐवजी पब्लिक ड्रिव्हन योजना, लोकसहभागात्मक विकास, प्रत्येक गावाचा आत्मविमान जागृत केला आणि त्या गावाला सांगितलं तुमच्या गावात पडणारा पावसाचा थेंब तुमच्या मालकीचा आहे, तुमच्या जमिनीच्या मालकीचा आहे, तो पडणारा थेंब वाहून जाता कामा नये, तो साठवा, आपल्या जमिनीत मुरवा आणि तुमच्या जमिनीमध्ये तो शोषून घेतला तर तेच पाणी तुम्हाला पुन्हा ती जमीन परत करेल। कारण शेवटी जमिनीमध्ये पाण्याचे साठे अक्षय नाही आहे। आम्ही जर काढतच राहिलो आणि परत टाकण्याचा विचारच केला नाही तर ज्याप्रमाणे डिपॉझिट संपल्यानंतर बँक देखील पैसा आपल्याला द्यायला नकार देते आणि आपला चेक परत करते, त्याचप्रमाणे पाण्याचे साठे वापरून टाकले आणि त्यामध्ये पुनर्भरण जर आपण केलं नाही तर जमीन देखील सांगते की तुमचं आता अकाउंट झिरो बॅलन्स झालेलं आहे, तुम्हाला एक थेंब पाणी आम्ही देणार नाही। आणि मग दुष्काळाच्या रूपानं एक त्रासदी आपल्यावर या निमित्ताने लादली जाते आणि म्हणून या निमित्ताने या 6,000 गावांमध्ये 24 टीएमसी पाणी आपण साठवू शकलो। केवळ 1,400 कोटी रुपयामध्ये 9 महिन्यामध्ये हे काम आपण केलं आणि आपण जर जुना हिशोब लावला तर हेच 24 टीएमसी पाणी म्हणजे किती, 6,00,000 हेक्टर जमिनीला शाश्वत सिंचन देता येईल एवढं पाणी हे केवळ 9 ते 12 महिन्यामध्ये 1,400 कोटी रुपयात आपण थांबवू शकलो। आणि याचा जर आपण तुलना याची मागच्या काळात केली तर 24 टीएमसी पाणी थांबवण्याकरता 6 ते 8 वर्ष लागायचे, त्याची एस्टिमेटेड कॉस्ट 6 ते 8 हजार असायची आणि ऍक्च्युअल कॉस्ट 12 ते 14 हजार कोटी। 6 ते 8 हजार कोटीवरनं 12 ते 14 हजार कोटी पर्यंत ती जायची। 14 हजार कोटी रुपये खर्च करून 8 वर्षांमध्ये जे काम केलं जायचं ते काम 8 ते 9 महिन्यामध्ये 1,400 कोटी रुपयात आपण करून दाखवलं। आणि बंधू भगिनींनो याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, 300 कोटी रुपये हे सामान्य माणसांनी याच्यामध्ये लोकसहभागात दिले। गरीब माणसांनी, शेतकऱ्याने आपल्या पदरचा पैसा त्या ठिकाणी टाकला। आणि मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो ही योजना सरकारी योजना म्हणून यशस्वी झाली नाही, ही केवळ जर सरकारची राहिली असती तरी योजना यशस्वीच झाली नसती, ही जनतेची योजना झाली, ही पाण्याची लोकचळवळ झाली आणि त्या लोकचळवळीतून खऱ्या अर्थानं समाज ज्यावेळेस याच्यामध्ये उतरला त्या समाजाने परिवर्तन करून दाखवलं। आणि मी विशेषत्वाने राजेंद्र सिंगजींचे आभार मानेन की महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यांमध्ये 6 महिने लगातार राजेंद्र सिंगजी त्या ठिकाणी राहिले। प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातल्या सरपंचांचा मेळावा असेल, अधिकाऱ्यांचा मेळावा असेल, प्रत्येकाला याच्यातलं अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांनी याची महती पटवून दिली, लोकजागरण केलं आणि एवढंच नाही तर अशा प्रकारचा एक लोकसहभाग तयार केला की लोक स्वतःहून पुढे आले, त्यांनी सांगितलं शासनाची आवश्यकता पडेल तेव्हा पाहू पण तुम्ही सांगा आम्ही नद्यांचं पुनरुज्जीवन सुरू करतो आणि त्यातनं एक मोठी श्रृंखला ही या ठिकाणी सुरू झाली। बंधू भगिनींनो आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जल हेच जीवन आहे, पाणी हेच जीवन आहे। आपल्या पुरातन काळामध्ये आपली गावं, आपली नगरं ही नदीच्या किनारी वसली जायची, याच कारण आपल्या पूर्वजांना हे माहिती होत की पाणी हेच जीवन आहे, पाणी हे व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकतं, ते जसं आपल्याला जगवतं तशाच प्रमाणे ते आपल्याला समृद्ध देखील करतं। आणि या समृद्धीकडे जाण्याचा मार्ग या कोकणाकरता जर काही असेल तर जो मार्ग राजेंद्र सिंगजींनी या ठिकाणी सांगितला तोच मार्ग कोकण करता खरा मार्ग आहे। कारण या कोकणचं जे सौंदर्य आहे, या कोकणाने
या संपूर्ण विश्वाला एक प्रकारे धारण केला आहे. कोकणाच्या या वनराईने, कोकणातल्या या हिरवळीने, कोकणातल्या या निसर्गाने आम्हाला जिवंत ठेवलं आहे. आणि लक्षात घ्या, सातत्याने महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया येते, आपण निसर्गाला दोष देतो. निसर्गाचा दोष असेल, पण त्यापेक्षा मोठा दोष हा मानवाचा आहे. कारण या मानवाने ज्या प्रकारे निसर्गाशी खेळ केला, आज तोच खेळ निसर्ग आपल्याशी करतोय. आणि म्हणून या निसर्गाशी साधर्म्य साधून, या निसर्गाला खऱ्या अर्थानं आपला मित्र बनवून त्या माध्यमातून जर आपण विकास केला, ही गोष्ट खरी आहे की विकास करताना थोडासा आपल्याला विनाश करावा लागतो, पण तो नेमका किती केला पाहिजे तो तेवढाच केला पाहिजे जेवढा आपल्या प्रयत्नातनं आपण पुन्हा विकासामध्ये परिवर्तित करू शकू, तेवढाच केला पाहिजे जेवढा आपण पुनरुज्जीवित करू शकू. आणि त्याच माध्यमातनं शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट कडे आपण जाऊ शकतो. आणि म्हणून राजेंद्र सिंगजींनी सांगितली गोष्ट खरी आहे, कोकणला मोठ्या धरणांची आवश्यकता कमी आहे, कोकणला पाण्याचे विकेंद्रित साठे करण्याची आवश्यकता आहे, कोकणच्या नद्या पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता आहे. आणि या नद्याच्या पुनरुज्जीवनाचं एक असं स्ट्रक्चर बनवण्याची आवश्यकता आहे की ज्या माध्यमातून कोकणमध्ये शाश्वत सिंचनाची व्यवस्था आम्ही करू शकतो. आज कोकणमध्ये शेती आणि फळबागा याची जी अवस्था आहे, फळबागांकरता जो कोकण प्रसिद्ध होता, त्या कोकणामध्ये आज शेती करणं परवडणारं नाही अशा प्रकारची भावना तयार होते आहे. आणि त्याच भावनेतनं संपूर्ण समाज हा आज कोकणाच्या बाहेर चाललेला आहे. मला असं वाटतं या कोकणामध्ये इतकी क्षमता आहे की इथल्या रिसोर्सेसचा योग्य उपयोग आपण केला, ज्याला आपण त्यागाने सेवन करा असं म्हणतो, तेन तत्तेन भुंजिता, म्हणजे त्यागच सेवन करो. आपण म्हणतो गायीचं शोषण करू नका, तिचं दोहन करा. दोहन केलं तर गाय आपल्याला सातत्याने दूध देते, तर शोषण केलं तर ती गाय देखील आटते. तसंच या निसर्गाचं आहे, या निसर्गाचं जेवढं दोहन करता येईल ते करू, पण शोषण करायचं नाही. या भूमिकेतून या ठिकाणी जर आम्ही या नद्यांचं पुनरुज्जीवन करणं सुरू केलं, तर मी आपल्याला सांगतो इथे एवढ्या मोठ्या संधी तयार होतील, पर्यटनाच्या संधी तयार होतील, शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या शेतीच्या संधी तयार होतील. आणि खऱ्या अर्थानं ग्राम विकासाचं एक मॉडेल या कोकणमध्ये आपण असं तयार करू शकू की यानंतर कोकणातला माणूस बाहेर जाणार नाही, बाहेरचा माणूस कोकणामध्ये कसा यायचं याचा विचार करेल. हे मी या निमित्ताने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून या जल परिक्रमेच्या निमित्ताने मी आमच्या मित्रांचे आभार मानीन की ज्यांनी महाडमध्ये गांधारी, खेडमध्ये जगबुडी, राजापूरमध्ये अर्जुना आणि कणकवलीमध्ये जानवली या चार नद्यांचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं आहे. आणि हे चार नद्यांचं पुनरुज्जीवन नाही आहे, हे कोकणाचं पुनरुज्जीवन आहे. या चार नद्यांच्या माध्यमातून कोकणाचं जे सौंदर्य आहे, कोकणाची जी समृद्धी आहे, ती तुम्ही परत करणार आहे. आताच ज्यावेळेस संजय भाषण करत होता आणि त्यांनी 10 वर्षाचा प्लॅन सांगितला, मी हळूच राजेंद्र सिंगजींना विचारलं की राजेंद्र सिंगजी 10 वर्ष फार मोठा काळ होतो, हे आपण 5 वर्ष करू शकणार नाही का? आणि राजेंद्र सिंगजीने सांगितलं की निश्चितपणे 5 वर्षामध्ये हे करता येऊ शकतं. मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभं राहील. जेवढी क्षमता तुम्ही लावाल त्याच्या 5 पट क्षमता सरकार तुमच्या पाठीशी उभी करेल. कारण माझा हा ठाम विश्वास आहे की या ठिकाणी जर परिवर्तन घडवायचं असेल तर निश्चितपणे याच माध्यमातून परिवर्तन घडेल. मी सन्माननीय आमदार साहेबांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोकणाच्या संदर्भात आपण अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, आपण विश्वास ठेवा. या कोकणावर आपलं सगळ्यांचंच प्रेम आहे. खरं म्हणजे राजेंद्र सिंगजी अगर इस कोकण से लोग बाहर जाना बंद कर दे तो एक सबसे बड़ी परेशानी यह होगी कि महाराष्ट्र की राजनीति में नेता मिलना बंद हो जाएंगे. क्योंकि महाराष्ट्र की राजनीति में जो नेता तैयार होते हैं इस कोकण की भूमि से ही तैयार होते हैं. इसलिए यहां से रोजगार के लिए लोग बाहर न जाए तो राजनीति के लिए जरूर बाहर जाए, क्योंकि बड़े अच्छे नेता इस कोकण की भूमि ने हमको दिए है और उन नेताओं की हमको आवश्यकता है. आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की या जल परिक्रमेच्या निमित्ताने ज्या ज्या बाबी या ठिकाणी आणल्या आहेत, राजेंद्र सिंगजीने एक अतिशय चांगली गोष्ट सांगितली की कोकणाच्या विकासाकरता एक संपूर्ण असं स्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. आज वेगवेगळे स्ट्रक्चर्स आपल्याजवळ आहेत, वेगवेगळ्या अथॉरिटीज काम करतायत, त्या अथॉरिटीजचा समन्वय कसा घडवता येईल मी निश्चितपणे याचा प्रयत्न करेन. आणि या समन्वयातनं
समग्र कोकणाचा विकास करण्याकरता जे जे काही करणे आवश्यक आहे ते निश्चितपणे राज्य सरकार करेल हा विश्वास माननीय राजेंद्र सिंहजींना मी देतो आणि आम्ही सगळे आपल्या या जलपरिक्रमेमध्ये मनाने पूर्णपणे या ठिकाणी आहोत। जरी आम्ही फिजिकली या ठिकाणी पूर्ण वेळ राहू शकलो नाही तरी देखील मनाने पूर्ण वेळ आम्ही आपल्या सोबत राहू हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आणि आपण सगळे मिळून मी नाही हे माझ्या भरोशावर नाही मी आपल्या भरोशावर सांगतो परिवर्तन आपण करू शकता आपल्यात ती शक्ती आहे आपण सगळे मिळून हे परिवर्तन करून दाखवू आणि आपल्या या नद्या ज्या नद्या एकेकाळी खळखळ व्हायच्या निर्मळ व्हायच्या त्या निर्मळ आणि खळखळ वाहताना दिसतील बारमाई वाहताना दिसतील त्यातले झरे हे पुन्हा वर आलेले दिसतील आणि त्या झऱ्यातनं त्या ठिकाणी निर्मळ पाण्याचा दोह तयार झाला आहे अशा प्रकारचं चित्र आपण सगळे मिळून तयार करूया जेवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।